मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफचं एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल नागपूर तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणे उमेदवार अपात्र ठरत आहेत मित्रांनो तर हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर काही उमेदवारांच्या हॉल तिकीट डाउनलोड होत आहे तर नेमकं का प्रकरण काय कारण काय संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यांनी एक नोटीस पण जाहीर केलेलं आहे मित्रांनो याच्या अगोदर पण अकरावा महिन्यामध्ये त्यांनी नोटीस पण जाहीर केलेलं होतं की बाबा या तिन्ही जिल्ह्याचे तुम्ही रहिवाशी नसाल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात तर ते तीन जिल्हे कुठले आहेत तर संपूर्ण माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही बघत आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर ही नोटीस जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर दोन दिवसापासून ही नोटीस शो होत आहे तर मी फिडेफाईल डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो त्या नोटीसमध्ये काय आहे तर तुम्ही इकडं बघू शकता मित्रांनो ॲक्च्युली तर दिनांक दाखवत आहे एक जून दोन हजार तेवीस तर हे चार तारखेपासून आपल्याला शो होत आहे तर वेबसाईट थोडं एरर पण येत होतं तर दाखवायचं कारण की मित्रांनो आता काय उमेदवार म्हणतात की एक जूनचं अपडेट आहे आज सहा जून आहे तुम्ही लेट बातमी देता तर बातमीच आपल्याला लेट शो होत होती वेबसाईटवर विषय बघा उमेदवारांकरिता सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याबाबत तर मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अठरा भारत राखीव बटालियन क्रमांक पाच काटोल नागपूर येथील भरती दोन हजार एकवीस यासाठी मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या तिन्ही जिल्ह्याचेच उमेदवार अर्ज करू शकतात याच्या अगोदर पण त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर पण सांगितलेलं आहे न्यूजपेपरमध्ये पण आलेले आहेत तरी पण मोठ्या प्रमाणे उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार तिथे फॉर्म टाकलेले आहे तर खाली थोडं डार्क म्हणजे बोल्डमध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे भारत सरकार गृह मंत्रालय शासनपत्र क्रमांक सोळा हजार अकरा अब्लिक दहा अब्लिक दोन हजार अकरा दिनांक दहा दोन दोन हजार सोळानुसार नुसार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अठरा भारत राखीव बटालियन पाच काटोल नागपूर आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती ई केवळ त्यांनी इकडे सांगितलेलं आहे बघा मित्रांनो एकदम क्लिअर सांगितलेलं आहे ई भरती केवळ म्हणलेले केवळ गडचिरोली तीन जिल्ह्यांचे नाव बघा गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही जिल्ह्यात उमेदवारांकरिताच आहे तर या तीन जिल्ह्याचे उमेदवार ते उमेदवार नसतील पुढे त्यांनी सांगितलेले आहे बघा जे उमेदवार गडचिरोली चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशी नाहीत तर ते उमेदवार राखीव बटालियन क्रमांक पाच तसेच राज्य राखीव पोलीस बल अठरा या जिल्ह्यात पोलीस भरतीकरिता अपात्र आहेत तर याबाब अगोदरच त्यांनी सांगितलेलं होते तर याबाबत कार्यालयीन दिनांक सहा अकरा दोन हजार बावीस रोजी न्यूजपेपरमध्ये पण त्यांनी स्पष्ट केलेले होते जाहिरात पण स्पष्ट आहे मित्रांनो आता समजा तुम्हाला लक्षात आलं मी पुण्याचा आहे तर मी तिकडं फॉर्म टाकलं तर मी अपात्र ठरणार आहे मित्रांनो तर त्यांनी वेळोवेळी आपल्याला अपडेट दिलेले तरी पण उमेदवार फॉर्म भरलेले होते आता ज्यांनी ज्यांनी अपात्र आहे त्यांना प्रॉपर त्यांना मेसेज गेलेला आहे ईमेल गेलेला आहे की बाबा तुम्ही या जिल्ह्याचे नाही तुम्ही गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्याचे रहिवासी नाही तर तुम्ही अपात्र आहेत समजा मी सोलापूरचं आहे तर या तिन्ही जिल्ह्याचे सोडून कुठल्याही जिल्ह्याचे तुम्ही तिकडं फॉर्म टाकलं असेल तर तुम्ही अपात्र आहे तीन जिल्ह्यांचे नाव बघा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या तीन जिल्ह्याचे तुम तीन जिल्ह्यापैकी कुठल्याही एक जिल्ह्याचे असेल तर तुम्हाला हॉल तिकीट येणार हे ये सोडून बाकी जिल्ह्यांचे तुम्ही असेल तर तुम्हाला हॉल तिकीट येणार नाही याचाच अर्थ तुम्ही अपात्र ठरलेला आहात तर एक महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो तर एस आर पी एफचं तसेच काल एक मी व्हिडिओ बनवलेलं होतं भरपूर कन्फ्यूज होते की लवकरच बारा हजार पदांची भरती होणार तर नाही मित्रांनो ही जुनी बातमी आहे खोटी नाही आहे जुनी बातमी आहे यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट्स टाके